रयत शिक्षण संस्थेचे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड, अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका सौ मांडके SH. इयत्ता 12वी मधील अर्थशास्त्र या विषयामधील प्रकरण क्रमांक 4 पुरवठा विश्लेषण आज आपण अभ्यासणार आहोत. पुरवठा विश्लेषणालाच सप्लाय ॲनालिसिस असे म्हणतात. मागणीच्या संकल्पनेप्रमाणेच पुरवठ्याचीही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे जी विक्रेत्याकडे उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि नगसंख्येचे वर्णन करते. कोणत्याही किमतीला विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण वस्तू आणि सेवा यांची संख्या म्हणजेच पुरवठा होय. एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना पहा. सुरुवातीला एकूण उत्पादन म्हणजे काय? उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. उत्पादनाचे एकूण 4 घटक आहेत. भूमी, श्रम, भांडवल, संयोजक या 4 उत्पादन घटकांच्या सहाय्याने वस्तू आणि सेवांचे उत्पादन केले जाते. एकूण उत्पादन म्हणजेच एका विशिष्ट कालावधीत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्येची एकूण बेरीज म्हणजेच एकूण उत्पादन होय. वस्तू आणि सेवांचे उत्पादन करत असताना एका विशिष्ट कालावधीमध्ये म्हणजेच एका वर्षाच्या कालावधीमध्ये उत्पादन केलेल्या किंवा वस्तू निर्माण केलेल्या एकूण नगसंख्येची बेरीज म्हणजेच एकूण उत्पादन होय. उत्पादन हे आदान आणि प्रदान किंवा आदाने आणि प्रदाने यांच्या सहाय्याने केले जाते. आदाने म्हणजे कच्चा माल. उत्पादन प्रक्रियेमध्ये आदानाचे रूपांतर प्रदानामध्ये केले जाते. म्हणजेच कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालामध्ये केले जाते. अशा पद्धतीने उत्पादन प्रक्रिया ही उत्पादन घटकांच्या सहाय्याने पूर्ण केली जाते. त्याच पद्धतीने दुसरी संकल्पना आहे ती म्हणजे साठा. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या एकूण नगसंख्या म्हणजेच साठा होय. विक्रेत्याकडे विक्रीसाठी विशिष्ट कालावधीत उपलब्ध असलेल्या एकूण नगसंख्या म्हणजेच साठा होय. साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे, मार्ग आहे. साठ्यातूनच पुरवठा केला जातो. म्हणून साठा हा पुरवठ्याचा स्रोत आहे किंवा मार्ग आहे. साठा ही स्थितीशील संकल्पना आहे, स्थिर संकल्पना आहे, अलौचिक संकल्पना आहे, न बदलणारी संकल्पना आहे. साठा हा संभाव्य पुरवठा असू शकतो. पहा,
साठा हा संभाव्य पुरवठा असतो। संभाव्य पुरवठा म्हणजे काय? तर भविष्य कालावधीमध्ये या साठ्यातील काही वस्तू या विक्रीस उपलब्ध होऊ शकतात, म्हणून साठा हा संभाव्य पुरवठा असतो। उत्पादनात वाढ झाली की साठ्यातही वाढ होऊ शकते। त्याच पद्धतीने अतिशय महत्त्वाचा पॉइंट म्हणजे टिकाऊ वस्तूंचा साठा हा केला जातो। त्यामुळे टिकाऊ वस्तूंचा साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो। पहा, टिकाऊ वस्तूंचा साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो। टिकाऊ वस्तू पहा, फर्निचर, कपडे, या टिकाऊ वस्तूंचा साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो। मात्र नाशवंत वस्तूंचा साठा आणि पुरवठा हा सारखा असतो किंवा समान असतो, कारण नाशवंत वस्तूंचा साठा केला जात नाही, फक्त टिकाऊ वस्तूंचाच साठा केला जातो, नाशवंत वस्तूंचा साठा केला जात नाही। म्हणून नाशवंत वस्तूंचा साठा आणि पुरवठा हा समान असतो। नाशवंत वस्तू कोणत्या? फळे, भाजीपाला, दूध, या नाशवंत वस्तूंचा साठा केला जात नाही, म्हणून जेवढा साठा आहे तेवढाच पुरवठा असतो। त्यानंतरची संकल्पना आहे ती म्हणजे पुरवठा। पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे, म्हणजेच बदलणारी संकल्पना आहे। वेळ, किंमत, नगसंख्या यानुसार पुरवठा बदलत असतो। काळ आणि किंमत यावर पुरवठा अवलंबून असतो। म्हणूनच दिलेल्या विशिष्ट कालावधीमध्ये वस्तूची विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरविलेल्या नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय। पहा, पुरवठ्याची व्याख्या दिलेल्या विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किंमत असताना उत्पादकाकडून विक्रीसाठी पुरविलेल्या नगसंख्या म्हणजे पुरवठा होय। आता आपण पाहिलं, साठा ही स्थितिशील संकल्पना आहे, न बदलणारी संकल्पना आहे, स्थिर संकल्पना आहे, अलौकिक संकल्पना आहे। परंतु पुरवठा ही बदलणारी संकल्पना आहे, सापेक्ष संकल्पना आहे आणि प्रवाही संकल्पना आहे। पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे, साठा नसून प्रवाह आहे। म्हणून पुरवठा हा साठा नसून प्रवाह आहे असे म्हटले जाते। त्याच पद्धतीने उत्पादकाने उत्पादित केलेल्या एकूण वस्तू किंवा नगसंख्या आणि विशिष्ट कालावधी, जसे की एक दिवस, एक आठवडा, एक वर्ष, या कालावधीमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय। त्यानंतर पुरवठ्याची व्याख्या पॉल सॅम्युएलसन यांनी दिलेली आहे, ती पहा।
सॅम्युएलसन या अर्थशास्त्रज्ञांनी दिलेली पुरवठ्याची व्याख्या पहा. बाजारात अस्तित्वात असलेल्या किमती आणि विक्रेता विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजेच पुरवठा होय. या ठिकाणी सुद्धा किमतीवर पुरवठा अवलंबून असतो. विशिष्ट कालावधीमध्ये विशिष्ट किंमत असताना साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्याला पुरवठा असे म्हणतात. साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारात आणला जातो त्यालाच पुरवठा असे म्हणतात. पुरवठा हा वस्तूची किंमत आणि नगसंख्या यावरती अवलंबून असतो हे यावरून स्पष्ट होते. त्याच पद्धतीने विक्रेत्याची वस्तू विकण्याची इच्छा आणि तयारी ही यावरून स्पष्ट होते. एक उदाहरण पहा. एक शेतकरी आहे. या शेतकऱ्याने 4000 किलोग्रॅम तांदळाचे उत्पादन घेतले. एका शेतकऱ्याने 4000 किलोग्रॅम तांदळाचे उत्पादन घेतले. तो त्याचा साठा आहे आणि त्यातील 40 रुपये प्रति किलो दराने 1000 किलोग्रॅम तांदूळ बाजारात प्रत्यक्ष विक्रीसाठी आणला आणि म्हणून 1000 किलोग्रॅम तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होत. पहा, 40 रुपये प्रति किलो दराने 1000 किलोग्रॅम तांदूळ हा बाजारात विक्रीसाठी आणला म्हणून प्रत्यक्ष पुरवठा आहे 1000 किलोग्रॅम तांदूळ. म्हणजेच साठ्यातीलच काही भाग हा पुरवठा केला जातो म्हणून विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो त्यास पुरवठा असे म्हणतात. साठा आणि पुरवठा. आता साठा आणि पुरवठा या दोन संकल्पनांवरती तुम्हाला फरक स्पष्ट करा यासाठी प्रश्न विचारला जातो म्हणून कोणते पॉइंट्स लिहायचे पहा. साठा आणि पुरवठा फरक. पहिला पॉइंट्स लिहायचा आहे व्याख्येचा, व्याख्या. साठ्याची व्याख्या काय आहे? विशिष्ट कालावधीमध्ये विक्रेत्याने विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या एकूण नगसंख्या म्हणजेच साठा होय. आणि पुरवठ्याची व्याख्या, विशिष्ट कालावधीत विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष विक्रीसाठी बाजारात आणला जातो त्यालाच पुरवठा असे म्हणतात. दुसरा पॉइंट, साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. नेहमी लक्षात ठेवा, साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. पण कोणत्या वस्तूंचा साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो? तर टिकाऊ वस्तूंचा साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. उदाहरणार्थ फर्निचर, कपडे या टिकाऊ वस्तूंचा साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. आणि पुरवठ्यामध्ये पुरवठा हा साठ्यापेक्षा कमी असतो. उदाहरणार्थ टिकाऊ वस्तूंचा पुरवठा हा साठ्यापेक्षा कमी असतो, फर्निचर, कपडे इत्यादी. तिसरा पॉइंट्स आहे, साठा ही स्थितिशील संकल्पना आहे.
आणि व्यापक संकल्पना आहे। साठा ही व्यापक म्हणजे मोठी संकल्पना आहे। तर पुरवठ्यामध्ये पुरवठा ही प्रवाही संकल्पना आहे आणि संकुचित संकल्पना आहे। म्हणजे पुरवठ्याचे प्रमाण हे लहान असते, मर्यादित असते। साठा मात्र व्यापक मोठा असतो। चौथा पॉइंट आहे, साठा हा किंमत, वेळ, नगसंख्या यावरती अवलंबून असत नाही। मात्र पुरवठा किंमत, वेळ, नगसंख्या यावरती अवलंबून असतो। अशा पद्धतीने चार पॉइंट्समध्ये तुम्ही साठा आणि पुरवठा हा फरक स्पष्ट करायचा आहे। आणि सहमत आहात की नाही मध्ये एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो। साठा म्हणजे पुरवठा होय, तर या प्रश्नाचे उत्तर आहे वरील विधानाशी सहमत, नाही। कारण साठा आणि पुरवठा या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत। आणि त्या वेगळ्या कशा आहेत हा जो फरक आपण सांगितलेला आहे तेच फरकाचे मुद्दे तुम्ही त्या सहमत आहात की नाहीच्या स्पष्टीकरणामध्ये लिहायचे आहेत। अशा पद्धतीने आपण एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा या संकल्पना आज आपण अभ्यासलेल्या आहेत।